संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, पण तो व्यक्तिमत्व पासून नक्कीच सिद्ध होतो. म्हणूनच असे म्हटले आहे ना की विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे. तुम्ही सगळे विचार करत असाल आज नमिताला झालंय काय, ती अचानक चक्क मराठीत का बोलते. 2020 पासून माझा सोशल मीडियाच्या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत जर असाल तर तुम्हाला नक्की माहित असेल नमिता कधीच शांत बसू शकत नाही. नमिताला नेहमी नवीन काही ना काहीतरी करायचंच असतं. ओके, जग सपाट. आपल्या लाडक्या मराठी भाषेत मुलाखती घेणं हे माझे गेल्या 2 वर्षापासून स्वप्न होतं. मी पूर्वी मराठी चॅनल का सुरू करू शकली नाही याची कारणे अनेक आहेत, पण चांगली बातमी ही आहे की आजचा दिवस सर्वोत्तम आहे. नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवीन सुपर इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट, नवीन युट्यूब चॅनल मस्त मराठी चर्चा, जे तुम्हाला नेहमी सकारात्मक वाईब्स देईल. मी पाहुणे किंवा व्यक्त यांना आमंत्रित करणार आहे जे त्यांचे जीवन, त्यांचे वैयक्तिक कथा, त्यांचे अनुभव, निवड विषयांवर त्यांचा दृष्टिकोन याबद्दल बोलते, जे तुम्हाला त्यांच्या मोठ्या स्वप्नामागील वास्तव्य जाणून देण्यास मदत करतील. मी कदाचित इतिहास, हॉरर, मनोरंजन, विनोद, विज्ञान, व्यवसाय, आरोग्य, कला आणि असं बरंच काही या विषयांवर सुद्धा चर्चा करू शकते. मला समर्थन द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, नाहीतर आपली भेट अवघड आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझे एक्झिस्टिंग युट्यूब चॅनल सुद्धा पहा. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. चला मग सुरुवात करू.